बुद्धिस्ट युवा मंच व बौद्ध समाज मंडळ चिचपल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने कही हम भूल ना जाए चलो धम्म की ओर अभियान अंतर्गत चिचपल्ली येथे धम्म महोत्सव व धम्म दीक्षा सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूज्य भदंत धम्मसारथी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर, रमेशचंद्र राऊत, प्राध्यापक डॉक्टर टी डी कोसे, डॉक्टर प्रवीण डोंगरे, डॉक्टर विवेक बांबोळे, बुद्धिस्ट युवा मंचचे अध्यक्ष अविनाश मेश्राम, प्रकाश तावाडे, डॉक्टर ज्ञानेश्वर राऊत, गौतम सागोरे, रवींद्र डोरलीकर, संतोष साखरकर आदींची उपस्थिती होती. यावेळी राजरत्न आंबेडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. एका रात्रीत आपण बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आमची मुलीची पदाधिकारी करू शकतो. एक फटाका किती वेळ वाजतो? एक मिली सेकंड फुटतो आणि बंद होतो. आता 80 कोटीचे फटाके अर्धा तास वाजले. तुम्हाला 12 वाजल्यापासून 12:30 वाजेपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आपण फटाके वाजले मान्य आहे आणि केलंही पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी केलंही पाहिजे, पण कुणी साजरी केली पाहिजे माहितीये? जयंती बाबासाहेबांची. बाबासाहेबांची जयंती कुणी साजरी केली पाहिजे? 364 दिवस एका वर्षात असतात. लीप इयर आला की 365 दिवस होतात. या 364 दिवसात एक दिवस बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते. तो एक दिवस जयंती साजरा करण्याचा अधिकार कोणाला माहितीये? जो उरलेले 363 दिवस बाबासाहेबांच्या विचारांवर चालतो या व्यक्तीला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरा करायचा अधिकार आहे. तुम्ही एक दिवस बाबासाहेबांची जयंती साजरी कराल आणि उरलेले 363 दिवस बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधात वागाल. काय तुम्हाला बाबासाहेबांचं नाव घ्यायची तरी अनुमती आहे का? अर्धा तासाचा फटाका एक वर्ष आपण नको.